भारतीय जनता पार्टी के दक्षिण अध्यक्ष देवेंद्र दस्तूरी का हाल ही में जन्मदिन बड़ी सादगी से उनके परिजनों और शिवचिंतकों की उपस्थिति में मनाया गया। इस अवसर पर बात करते हुए उन्होंने अपना मनोगत व्यक्त किया, साथ ही बीसीएन न्यूज का आभार भी व्यक्त किया। पहले तर इन बीसीएन चैनल से खूब खूब धन्यवाद। अपन नेहमी भारतीय जनता पार्टीला आणि चांगल्या कार्याला नेहमी सपोर्ट करत असता, त्याबद्दल आपला नेहमीच आम्ही आभारी राहू। दुसरं म्हणजे आज जन्मदिवस आहे, पण जन्मदिवस म्हणजे त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहे। एक तर वय वाढत असते, अनुभव वाढत असतो, आणि एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा वाढत असतात। तर म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि माझा परिवार आहे आणि शाळेतील दि साऊथ पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आणि पालक आहे आणि टीचर्स आहे, सगळ्यांच्या मग माझ्याकडनं अपेक्षा वाढतात। सगळ्यांची अपेक्षा पूर्ण करणे हे माझं कर्तव्य आहे। निअरेस्टमध्ये अपेक्षा अशी आहे विद्यार्थ्यांची, पालकांची, की लवकरात लवकर शाळा सुरू व्हाव्या आणि मुलं ज्या पद्धतीने आधी एक्सेल करायचे अभ्यासामध्ये, त्याच पद्धतीने पुन्हा त्यांनी एक्सेल करत राहावं, आणि जेणेकरून त्यांचं भविष्य चांगलं होईल, देशाचं भविष्य चांगलं होईल। भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर जवळच कॉर्पोरेशनचे इलेक्शन आहे। दक्षिण नागपुरातून 27 नगरसेवक निवडून आणायचे आहेत, 27 पैकी 27ही हा संकल्प केलेला आहे आणि तो मी पूर्ण करेलच। त्यासाठी प्रयत्न करणे, आदरणीय नितीनजी गडकरी, आदरणीय देवेंद्रजी, मोहन भाऊ, आदरणीय प्रवीणजी दटके, रामदासजी, या सगळ्यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वामध्ये ही वाटचालसुद्धा नक्कीच पूर्ण करील आणि 27ही नगरसेवकांना निवडून आणील असा एक संकल्प या आजच्या जन्मदिवसानिमित्त करतो। धन्यवाद।